नमस्कार, मी प्राध्यापक किरण पाटील, परफेक्ट बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकाचा लेखक, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबादच्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी विषयाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि पीएसआय एसटीआयच्या पूर्वपरीक्षेमध्ये कशी तयारी करायची आणि जास्तीत जास्त मार्क्स आपण कसे घ्यायचे या संदर्भातचं आपलं सेशन असणार आहे. तर सर्वप्रथमतः बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रातील जो विद्यार्थी वर्ग आहे या विद्यार्थी वर्गाला बऱ्याचशा अभ्यास करताना अडचणी येतात. त्या म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न ज्यावेळेस सोडवतात त्यावेळेस वेळ पुरत नाही, प्रश्नांचा सराव नेमका कोणत्या पुस्तकातून करावा, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण नेमकं कशा पद्धतीने केलं पाहिजे, यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा 100% फायदा होईल, तुमचे मार्क्स वाढतील. आता बघूयात आपण विद्यार्थ्यांना नेमकं की या बुद्धिमत्ता विषयामध्ये जास्तीत जास्त स्कोर अडकण्यासाठी नेमकी याची तयारीला सुरुवात कशी करायला पाहिजे. जर का आपण बघितलं, आता राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आपल्याकडे 80 दिवसाचा कालावधी असं आपण अज्युम करूया. या 80 दिवसाच्या कालावधीमध्ये जर का आपल्याला बुद्धिमत्ता आणि प्लस गणित या दोन्ही विषयांचा अभ्यास करायचा आहे, मग अभ्यास करताना याच्यातले कोणते कोणते टॉपिकवरती एमपीएससीने गेल्या काही वर्षामध्ये प्रश्न विचारलेले आहेत, तर या टॉपिक कोणते, तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे बाळांनो की एमपीएससीने पूर्वीचे जे काही पॅटर्न होते गेल्या 3-4 वर्षापूर्वी जे प्रश्न आणि आताचे प्रश्न याच्यामध्ये बराचसा फरक आहे. कारण की पूर्वीचे प्रश्न तुमचे सिरीज असेल, क्लॉक असेल, कॅलेंडर असेल, दिशा असेल, हे छोट्या मोठ्या टॉपिकवरती प्रश्न वेगवेगळे आहेत, परंतु सध्या तुमचा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनवरती कल वाढलेला दिसतोय आपल्याला. मग स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन म्हणजे कोणते, तुमची विधाने व निष्कर्ष असतील, विधाने व गृहितक असतील, विधाने व युक्तिवाद असतील, या खरे खोटे असेल, इनपुट आउटपुट, यासारख्या प्रश्नांचा कल वाढलेला आहे. मग यासारखे प्रश्न आपण बरेच म्हणजे यासारख्या प्रश्नांचा आपण सरावच करत नाही. सराव करत नाही म्हणजे आपल्याला परिस्थिती येणं शक्यच नाही. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट, मग या प्रकारचे प्रश्न आपण चांगल्या स्टँडर्ड बुक मधून सोडवणं, प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे. त्याबरोबरच अजून काही महत्वाचे टॉपिक आहेत की ते नेहमी परीक्षेला विचारतात. आता तर्क अनुमान असेल, नेहमी एक प्रश्न परीक्षेचा विचार असतो. ब्लड रिलेशन असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, सेटिंग अरेंजमेंट असेल, कंपॅरिझन असेल, आणि अजून एक महत्वाचा नॉन व्हर्बलचा जो पार्ट आहे हा विद्यार्थी स्टडीज करत नाही, म्हणजे प्रॅक्टिसच करत नाही. नॉन व्हर्बल एम्बेडेड फिगर असेल, तुमचे कम्प्लेशन ऑफ द फिगर असेल, तुमच्या आकृत्यांची मालिकापूर्ती असेल, आकृत्यांचा समसंबंध असेल, आकृत्यांचं क्लासिक वर्गीकरण असेल, यासारखे जे टॉपिक आहेत यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले असतात. जवळपास जर आपण प्रश्नपत्रिका बघितली, परीक्षा द्यायला गेले की 50% प्रश्न फक्त आपले ओळखीचे वाटतात. मग 50% प्रश्नांचं काय, तेच 50% प्रश्न आपल्याला परीक्षा पास करत असतात. म्हणून आपल्याला त्या सुद्धा प्रकारची प्रश्न सोडवता येणं आवश्यक आहे, त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मग एक महत्वाची गोष्ट, आता आपण या 80 दिवसाचे प्लॅनिंग कसं करायचं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी 80 दिवसांमध्ये जवळपास जर आपण बुद्धिमत्ता चाचणीचे 20 टॉपिक म्हणजे तुम्हाला आता सांगितले, तसे गणिताचे 20 टॉपिक, गणिताच्या एक गणिताविषयाची तयारी कशी करायची याचा स्पेशल व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे. परंतु ते 20 टॉपिक आणि हे 20 टॉपिक असे 40 टॉपिक जर दररोज 1.5 तास अभ्यास आपण एका टॉपिकचा करायचा, मग त्या टॉपिकचा 1.5 तास अभ्यास, पुन्हा दुसऱ्या दिवशी 1.5 तास दुसऱ्या टॉपिकचा अभ्यास, असा करत करत आपल्याला 40 दिवसांमध्ये ही पूर्ण टास्क कम्प्लीट करायची. कारण आता परीक्षा जवळ आलेली, मग उरलेले ज्या 40 दिवसांमध्ये काय करायची, जे आपले 40 टॉपिक झाले त्या 40 टॉपिकवरचे सराव प्रश्न प्लस आपल्या आयोगाने जे प्रश्न विचारलेले त्या टॉपिकवरचे ते प्रश्न सोडवणे आणि प्रश्नपत्रिकांचा सराव करणे, हे आपल्या उरल्या 40 दिवसांमध्ये करायचं. अशा पद्धतीने जर का तुम्ही सराव केला तर तुमच्या गुणांमध्ये 100% वाढ होईल. दुसरी एक महत्वाची गोष्ट की या सगळ्या बरेच मुलांना असं वाटतं की आता व्हिडिओ बघत असतील त्या मुलांना बरं की आपण काहीतरी करायला पाहिजे, परंतु मी तुम्हाला सांगतो बाळांनो की तुमच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी असणं फार आवश्यक आहे. कारण आज अभ्यास केला, उद्या केला आणि परवा केला याला काही अर्थ नाही. कारण की एमपीएससीच्या परीक्षा आणि आपल्या शालेय जीवनातल्या परीक्षा याच्यामध्ये बराचसा फरक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट की आपण ज्या परीक्षांचा अभ्यास करतो त्या परीक्षेला नेमकं काय हवं हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. आपण आपल्या परीने अभ्यास करून चालणार नाही, एमपीएससीला नेमकं काय अपेक्षित आहे त्या दृष्टीने आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. बरेच मुलं
परीक्षेची मागणी काय, एक्झाम अप्रोच काय हा लक्षात घेत नाही, यामुळे त्यांचं अपयशाचं प्रमुख कारण आहे. म्हणून आपण परीक्षेला नेमकं काय हवंय, एक्झामचा अप्रोच काय, त्या अप्रोचने आपण स्टडी करायला हवं, ही एक सर्वात महत्वाची बाब आहे. बरेच विद्यार्थी सांगतात की सर रिझनिंगसाठी मॅथ्ससाठी कोणते बुक्स रेफर करायला पाहिजे, तर मी सर्वात बेस्ट बुक तुम्हाला आज सांगणार आहे, ते सर्वात बेस्ट बुक म्हणजे आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका. आता तुम्ही म्हणत असाल की हे काय बुक झालं का, आता रिझनिंगसाठी तर माझं पण पुस्तक आहे परफेक्ट बुद्धिमत्ता सती नावाचं, ते सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेल, परंतु त्याही पेक्षा बेस्ट तुमच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहेत. म्हणून आयोगाच्या प्रश्नपत्रिका ह्या आपल्याला एक वेल ट्रॅक देत असतात, कारण एमपीएससी आयोग आणि आपल्यामध्ये एक संवादाचं माध्यम आहे प्रश्नपत्रिका. म्हणजे त्या प्रश्नपत्रिकांचं मायक्रो अनालिसिस जर का आपण केलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण नेमकं प्रश्न कसं सोडवला पाहिजे, प्रश्न नेमक्या कोणत्या स्वरूपाचा विचारलेला असतो, आपल्याला त्या प्रश्नातल्या नेमक्या कोणत्या बाबी येत नाहीत किंवा काय येत आहे, आपण स्वतः आपलं जज करत असतो. म्हणून याचा खूप मोठा फायदा आपल्याला परीक्षेमध्ये होणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण बघा आयोगाचे प्रश्न सोडवतो आपल्याला जे मार्क्स यायचे ते येतात, परंतु ज्यावेळेस आपण पुढच्या वर्षी एमपीएससीची परीक्षा द्यायला जात असतो त्यावेळेस नेमके नवीन एक दोन काही पॅटर्न एमपीएससीने क्रिएट केलेले असतात. मग या सर्व या पॅटर्नचा आपण काय करायचा, या प्रकारचे प्रश्न आपण आपल्याला जमत नाही, पुन्हा तो प्रश्न निर्माण होतो. म्हणून जे प्रश्न एमपीएससीने मागील काही वर्षांमध्ये विचारलेले त्या प्रश्नांना वेगवेगळ्या अंगाने, म्हणजे जर तो प्रश्न असा आला असता तर याचं आन्सर काय आलं असतं, जर तो प्रश्न असा आला असता त्याचं आन्सर काय आलं असतं, मग या प्रकारचं जे कम्पॅरिझन आहे, या प्रकारचं जे अॅनालिसिस आहे, हे तुम्हाला परफेक्ट बुद्धिमत्ता चाचणी नावाच्या पुस्तकामध्ये देखील आढळेल. आणि विशेष बाब एक सांगतो तुम्हाला की एमपीएससीने 2012 पासून तर आजतक आहेत जेवढी काही रिझनिंगचे प्रश्न विचारलेले त्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन टॉपिक वाईज तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे, तर त्याचा सुद्धा तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने फायदा होईल. अजून एक महत्वाची गोष्ट की बरेच विद्यार्थ्यांना रिझनिंग येतं, प्रश्न सोडवता येतात, तयारी चांगली करतात, पण परीक्षेत मार्क्स मिळत नाही. मग आता करायचं काय, मग त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, परीक्षेमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी विषयाचं आणि जे आपले इतर जीएचे विषय असतात त्याचं जे मॅनेजमेंट असतं ते परफेक्ट आपल्याला करणं आलं. जर आपण घेतलं राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 80 प्रश्न होते, त्याच्यातले 50 प्रश्न तुमचे उच्चारांचे झाले, उद्या 30 प्रश्नांपैकी 25 प्रश्न तुमचे गणित बुद्धिमत्तेचे, 5 प्रश्न तुमचे डिसिजन मेकिंगचे, म्हणजे 25 प्रश्न आपले गणित बुद्धिमत्ते, मग त्याला किती वेळ दिला पाहिजे, पॅसेजसाठी किती वेळ दिला पाहिजे आणि डिसिजन मेकिंगसाठी किती वेळ दिला पाहिजे, याचं प्लॅनिंग आपल्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे. म्हणजे आता बघू आपण, मी तसे तुम्हाला प्लॅनिंग सांगतो की जे उतारांचे 50 प्रश्न हे आपले जवळपास 70 मिनिटांमध्ये कव्हर झाले पाहिजेत, त्याच्यानंतर जे तुमचे 25 प्रश्न आहे हे तुमच्या 40 मिनिटांमध्ये कव्हर झाले पाहिजे, उरलेल्या 10 मिनिटांमध्ये तुमचे डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न, अशा पद्धतीने तुमचं मॅनेजमेंट असणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट महत्वाची, सुरुवातीला गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे प्रश्न सोडवू नका. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, जर का आपण सोडवत असाल तर सोडवा, परंतु ते आपल्या 40 मिनिटाच्या सुटले पाहिजे, ही काळजी घ्या. कारण जेव्हा आपण प्रश्न सोडत असतो तेव्हा एक बाब लक्षात ठेवायची की प्रश्न सोडताना प्रश्नाचा कल बघायचा, तो प्रश्न आपल्याला येईल का नाही हे आपण ठरवायचं. प्रश्न वाचल्याशिवाय आपल्याला कळतो, कारण आपल्याला कळतं की आपल्याला किती कळतं हे आपल्याला चांगल्या पद्धतीने कळतं. म्हणून आपण तो प्रश्न बघायचा, तो प्रश्न बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की प्रश्न तो आपल्याला येईल की नाही. जर प्रश्न आपल्याला येण्यासारखा असेल तर सोडवायचा, नाही तर पुढच्या प्रश्नावरती जायचं. आपण जर आपण अशा पद्धतीने प्रश्न सोडवले तर आपला वेळ वाचतो, आणि जो आपल्याला ज्या प्रश्न येत नाहीत त्या प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी जर वेळ उरला तर आपण सोडवत बसायचे. कारण की परीक्षेमध्ये आपण जर खेळत बसतो प्रश्नांसोबत तर आपला वेळ पूर्ण त्याच्यातच संपून जाईल. म्हणून आपल्याला ही पद्धत अवलंबणं आवश्यक आहे. जे प्रश्न येतात सोपी सोपी प्रश्न असतात ती आपण सुरुवात सोडून घ्यायची, अवघड प्रश्न स्किप करा, नंतर वेळ भेटला का त्यावेळेला सोडवा. कारण काय तर उरलेली जी काही सोपी प्रश्न पुढची इतर घटकांची ती आपली राहून जातात, ही एक विशेष काळजी आपल्याला या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये जे एमपीएससीने विचारलेले टॉपिक आहे, मी जे आता तुम्हाला मगाशी सांगितले, त्या टॉपिकवरती तुम्ही चांगल्या पद्धतीने भर द्या, बरोबर. आणि पीएसआय एसटीआय एसओची तयारी करण्यास सुद्धा बरेचसे विद्यार्थी, त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो जे मी थोड्याफार टॉपिक मध्ये फरक आहे याच्यामध्ये, पीएसआय एसटी साठी तुमचं सेरीज असेल सिरीजवरती फार भर असो, त्याच्यानंतर तुम्हाला कोडिंग डिकोडिंग वरती प्रश्न विचारले असतात, विश्लेषणावरती प्रश्न विचारले असतात, तुम्हाला डाईस वरती विचारले असतात, क्यूब वरती प्रश्न विचारलेले आहेत, आकृत्यांवर आधारित तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले, खरे खोटेवर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत,
मग ज्या ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारतात ते टॉपिक आपण पहिल्यांदा पक्के करणं आवश्यक आहे. आणि ज्या टॉपिकचा आपण सराव करतो त्या टॉपिकमध्ये ज्या ज्या कन्सेप्ट तुमच्या येतात त्या सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं आवश्यक आहे. जर आपली कन्सेप्ट क्लिअर नाही तर आपण तो प्रश्न सोडवू शकणार नाही. म्हणून आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. या पद्धतीने तुम्ही सर्वांनी बुद्धिमत्ता चाचणी विषयाची तयारी करायला हवी. आणि एक बाब महत्वाची लक्षात घ्या बाळांनो, जर का आपण बुद्धिमत्ता चाचणी विषयाचे व्हेरिएशन जर का आपल्याला म्हणजे प्रश्नांचं व्हेरिएशन जे आपल्याला हवं असेल तर परफेक्ट बुद्धिमत्ता चाचणी नावाचं पुस्तक आहे माझं. त्या पुस्तकातले तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचे नवीन नवीन पॅटर्न तुम्हाला बघायस मिळतील, सोडवण्यासाठी मिळतील. एमपीएससीने आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण राहील, परंतु यापुढे देखील एमपीएससीचे प्रश्न कसे असतील काय असेल या गोष्टी विचारात घेऊन मी ते प्रश्न तयार केले. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. काही सराव प्रश्नांचे जे टेस्ट मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला चांगला एक फायदा होईल. ते तुम्ही अवश्य सोडवा. त्याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या अजून तुम्ही, की आपल्याला प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस म्हणून आपल्याला टेस्ट सिरीज जर तुम्हाला जॉईन करता आली तर ती सुद्धा तुम्ही जॉईन करा. आता रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबादची सुद्धा चांगल्या प्रकारची दर्जेदार टेस्ट सिरीज आहे, ती टेस्ट सिरीज जॉईन करा. त्याच्यामधून आपल्याला कळतं की आपण किती पाण्यात आहोत. या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे. या सर्व गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंटेशन करा. नाहीतर मी बरेचसे विद्यार्थी बघितले की दर महिन्याच्या 1 तारखेला नवीन प्लॅनिंग बनवतात. हे काही उपयोगाचं नाही. दर महिन्याला जर आपण प्लॅनिंग बनवत असू तर हे काय उपयोगाचं? एकाचदा प्लॅनिंग बनवून त्याचंच इम्प्लिमेंटेशन तुम्ही करा. या सर्व गोष्टी तुम्हाला अंमलात आणणं आवश्यक आहे. नाहीतर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ही फार असणं आवश्यक आहे. बुद्धिमत्ता चाचण्या विषयासाठी सराव फार महत्वाचा आहे. दररोज तुम्ही त्याचा चांगल्या पद्धतीने सराव करा. आणि सराव केल्यानंतर एक दिवसाआड त्याच्या प्रश्न त्याच्यावर जे आयोगाचे प्रश्न असतील ते सोडवा. काही सराव टेस्टमध्ये आले तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवा. ज्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं येत नसतील ती प्रश्न जर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर पाठवली तर त्या प्रश्नाचं तुम्हाला स्पष्टीकरण असं उत्तर सुद्धा माझ्याकडून दिलं जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही या विषयाचा स्टडी केला पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि जर का तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता. काही विद्यार्थ्यांचे सजेशन्स असतील ते सुद्धा तुम्ही मला या ठिकाणी देऊ शकता. तर या ठिकाणी मला आपल्या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबादच्या वतीने मला आपल्याशी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली. यास्तव मी माननीय धनंजयजी आकाश सर यांचे विशेष आभार मानतो व संपूर्ण रिलायबल परिवाराचे आभार मानतो. आणि आपणा सर्वांसाठी येणाऱ्या ज्या काही एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा आहेत, पीएसआय एसटीआयची राज्यसेवा पूर्वपरीक्षा, या परीक्षेसाठी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.